ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। उदगीर मध्ये विनापरवाना ऑटोरिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई। उदगीर शहरातून विनापरवाना ऑटोरिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांवर उदगीर शहर पोलिसांच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्याचे सत्र सुरू आहे। ऑटोरिक्षा मध्ये साउंड बॉक्स लावून मोठ्या आवाजात गाणे वाजवत ऑटोरिक्षा चालवणे, कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न वाजवणे, तसेच विना कागदपत्राशिवाय ऑटो चालवणे, तसेच विना लायसन्स ऑटो चालवणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांविरुद्ध शहर पोलिसांच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्याचं सत्र सुरू असून मोटर वाहन कायद्याचं पालन करून ऑटोरिक्षा असेल किंवा इतर वाहने चालवावीत असे आवाहन उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी केलं आहे। मागील काही दिवसापासून उदगीर शहरामध्ये असलेले ऑटोरिक्षा चालक आहेत ते आपल्या ऑटोमध्ये साउंड वगैरे लावत आहे आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून साउंड बसवलेल्या ऑटोवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आहे। तसेच ज्या ऑटोमध्ये त्यांनी कर्कश हॉर्न बसवलेले आहेत किंवा त्याला वेगवेगळ्या नियमात न बसणारे लाईट्स बसवलेले आहेत त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात येत आहे। ज्या ऑटोला वाहतूक प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना नसेल ते खाजगी आहेत आणि ते पण प्रवासी वाहतूक करतात त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात येईल। तसेच जे ऑटो चालक रस्त्यावर रहदळीला अडथळा करताना उभे करताना दिसून येतील ज्यांचे नंबर प्लेट अस्पष्ट असेल किंवा फॅन्सी नंबर प्लेट असेल त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात येईल। फ्रंट सीट बसून जर प्रवाशांची वाहतूक करीत असतील तर त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात येईल। सर्व ऑटो चालकांना पोलीस स्टेशन उदगीर यांच्यामार्फतीने आवाहन करण्यात येते की आपण मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन न करता आपण नियमानुसार आपली प्रवासी वाहतूक करावी आणि कायदेशीर कारवाईपासून आपण परावृत्त राहावे। महानकरे न्यूजसाठी लातूरहून सतीश चंदे।